लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचं निमित्त साधून अण्णाभाऊ साठे पुतळा ते केसरीवाळा अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून झाला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, केसरी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबातील स्नुषा, सावित्रीबाई साठे आदी उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून या ग्रंथदिंडीचा शुभारंभ झाला. बाजीराव रस्त्याने जाऊन केसरीवाड्यात या ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला. रोहित टिळक यांनी केसरीवाड्यात या दिंडीचं स्वागत केलं. या दिंडीत साहित्यिक, नाट्यकलावंत, लोककलावंत, बालसाहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शाहिरी पथक, वारकरी तसेच बँड पथक, ढोलताशा पथक सहभागी झाले होते. संवाद पुणेचे सुनील महाजन आणि स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी या दिंडीचं संयोजन केलं. टिळक साठे कुटुंबीय एकत्र आल्यानं मन भरून आल्याचं यावेळी बोलताना सावित्रीबाई साठे यांनी सांगितलं. तर दीपक टिळक म्हणाले, अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक या महापुरुषांनी मानवाच्या स्वातंत्र्याचा विचार केला. माणसातील स्वत्व जागृत करण्याचे काम लोकमान्यांनी केले तर वंचितांच्या प्रश्नाकडे अण्णाभाऊंनी लक्ष वेधले. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी आणि लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी या दोन्ही गोष्टी एकत्र या ठिकाणी आज येत आहेत आणि त्याची ग्रंथदिंडी आज या ठिकाणून निघते. हे खरोखर एक ऐतिहासिक असं रूप आहे. का दोघंही परिवर्तनही आहे. दोघांचं लिखाण हे मानवाच्या स्वातंत्र्याकरता आहे आणि त्याचं जे एक धागा आहे हा धागा ओळखून पुण्यात आज हे दोन्ही याची ग्रंथदिंडी निघते. त्याला हे निश्चितच आनंदाची आणि सर्व महाराष्ट्राला काहीतरी सांगेल अशा तऱ्हेची घटना. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आम्हा दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम संवाद आणि आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी घडवून आणला. ज्या दोन्ही नेत्यांनी खऱ्या अर्थाने पारतंत्र्यामध्ये राहूनसुद्धा सातत्याने लोकांमध्ये स्वातंत्र्याची बीजं रोवण्याचा प्रयत्न केला. लोकमान्यांनी क्रांतीयज्ञ केला तर अण्णाभाऊ साठे यांनी शब्दाच्या माध्यमातून क्रांतीयज्ञ केला. जी व्यक्ती अक्षर ओळखसुद्धा फारशी नसलेली परंतु उपजत असलेलं भाषा प्रभुत्व याच्या आधारावरती त्यांनी संपूर्ण निद्रिस्त समाजाला जागं केलं आणि आज त्यांच्या कादंबऱ्यांचं, त्यांच्या काव्याचं, त्यांच्या शाहिरीचं जे पडसाद आहेत ते आज देखील आपल्याला उमटताना दिसत आहेत. आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचे कुटुंबीय आणि लोकमान्य टिळकांचे कुटुंबीय आज एकत्र येण्याचा सुवर्ण योग आला याचा मनापासून आनंद होतो. अण्णाभाऊंची सुनबाई सावित्रा मधुकर साठे. आम्हाला एवढा आनंद वाटतो की आम्ही दोन्ही कुटुंब एक झालो. आज अण्णाभाऊंची जन्मशताब्दी एक दिंडी काढलेली, त्या दिंडीनिमित्तानं आम्हाला बोलवलेलं आहे इथं. आणि असं एवढाच आनंद मला झालेला आहे की सगळी एक होऊन एका जुटीनं मुठीनं कामं करून आम्ही दोन कुटुंब एका जागी होऊन आज कांबळे सरांनी आम्हाला इथं बोलवलं दोन्ही कुटुंबाचं. मी खरोखर ती कांबळे सरांचं मी अभिनंदन करते. आणि दोन्ही कुटुंब एकत्र आणण्याचा त्यांनी जी वाटा घेतलेला आहे आणि ती वाटा आम्हाला दिलेला आहे त्यातच आम्ही समाधानी.